फडणवीस बोलले आणि त्यानंतर जयंत पाटील यांनी तोच धागा पकडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसा मुख्यमंत्री शिंदेंचा अधिकार हिसकावतायत हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिंदेंनीही अजित पवारांना टोला लगावला. पहा विधानसभेत नेमकं काय घडलं. हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. आणि पहिल्यांदाच असं घडलंय, आम्ही सभागृहात बघतोय की मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यावर राईट ऑफ रिप्लाय झाल्यानंतर त्या राईट ऑफ रिप्लाय खोडून काढायला उपमुख्यमंत्र्यांनी उभं राहून तो राईट ऑफ रिप्लाय खोडून काढला. मी समजू शकतो की मुख्यमंत्र्यांनी उठून राईट ऑफ रिप्लाय खोडून काढणं समजू शकतो, पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा राईट ऑफ रिप्लाय विरोधी पक्ष नेत्यांनी मांडल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उठून तो खोडून काढण्याची आवश्यकता नव्हती. ते मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो अधिकार देखील उपमुख्यमंत्री छिनावून घेत आहेत, हे दुःख आहे. ठीक आहे, अजित दादा कोण सुरू करतय? एक मिनिट, सन्माननीय मुख्यमंत्री. हा अध्यक्ष महोदय, मला वाटलं दादा दिलदार आहेत, दिलदारीचा काहीतरी इथे उल्लेख होईल, कारण आम्ही जे मदत केलेली आहे ते सगळे निकष डावलून केंद्राची मदत मिळेल की नाही, आपला किती खर्च होईल हे सगळं सोडून आउट ऑफ वे जाऊन शेतकऱ्यांना जी मदत केली त्याला दाद द्यायला पाहिजे होती दादा, कारण मला तुमचा म्हणजे आज ठीक आहे विरोध मगाशी म्हणून मी म्हणालो की विरोधी पक्ष हा केवळ विरोधासाठी विरोध करता कामा नये, जर शासनाने चांगले निर्णय घेतले तर त्याला जर दाद दिली प्रतिसाद दिला तर आणखी चांगले निर्णय घेऊ ना तुम्हाला अपेक्षित असलेले.